काका जी नमस्कार। नमस्कार। आपला परिचय? वसंत देवरामजी फंदे, राहणार सोमलवाडा, तहसील लाखनी, जिल्हा भंडारा। जिल्हा भंडारा। या शिवारामध्ये किती एकरला वांग्याची वाडी आहे? अर्धा एकर। अर्धा एकरला? आणि हे लागवड कधीची आहे? ही लागवड आहे पोळेनंतर, म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये। हो, ऑगस्ट 2020 मध्ये। 20 ला। आणि आज दिनांक 31 जानेवारी 2021। या तारखेच्या दरम्यान मध्ये मी तुमच्याकडे जेव्हा या वांग्याची पाहणी करण्याकरिता 26 डिसेंबर 2020 या तारखेला जेव्हा मी आलो होतो, तेव्हा या वांग्याच्या प्लॉटची काय कंडिशन होती? झाड थोडा अब्रुक आला होता। हा, अब्रुक म्हणजे त्याच्यावर ते काय म्हणजे पाहिजे ते शायनिंग नव्हती। शायनिंग नव्हती, म्हणजे माल वगैरे तेवढा निघत नव्हता, फ्लॅश कमी होता। फ्लॅश कमी होता, म्हणजे कलर नव्हता झाडा, झाडाचा कलर पण नव्हता। हा, तर मग तुम्हाला TSR गो ऑर्गॅनिक प्रायव्हेट लिमिटेड नागपूर च्या माध्यमातून 1 kg उपजाऊ वर्धक तुम्हाला दिलो होतो। जी हो, बरोबर आहे। आणि तो 1 kg उपजाऊ वर्धक मध्ये तुम्हाला 100 लिटर पाण्यामध्ये 500 ग्रॅम उपजाऊ वर्धक तुम्हाला ड्रीपच्या माध्यमातून मी द्यायला लावलो। जी हो, बरोबर आहे। 26 तारखेला। आणि त्याच्यानंतर आणखी तुम्हाला सुद्धा 15 दिवसानंतर आणखी सुद्धा तुम्हाला 100 लिटर पाण्यामध्ये उपजाऊ वर्धकची ड्रिंकिंग करायला लावलं। आणि जेव्हा तुम्हाला एम्प्रो फॅशन आणि स्पिरिट 19 सदा सुरक्षा जेव्हा तुम्हाला याची फवारणी जेव्हा द्यायला लावलो, तर त्या तारखेपासून आजच्या तारखेपर्यंत काय नेमकं या झाडामध्ये बदल वाटते? मालामध्ये, झाडाची शायनिंग किंवा उत्पन्नामध्ये वगैरे काय असं बदल वाटते? वाडी हिरवी, म्हणजे हिरवी झाली, 5वे फुटवे चालू झाले। चालू झाले। हा, माल फ्रेश निघून राहिला। हा, कलर चांगला आहे वांग्याचा। हा हा, म्हणजे वाडीची कंडिशन सध्या चांगली बनली, चांगली झाली ना। आणि खऱ्या अर्थानं तुम्हाला असं वाटतं की उत्पन्नामध्ये काय म्हणजे बदल वाटला पूर्वीपेक्षा? उत्पन्नामध्ये म्हणजे आता थोडाफार म्हणजे कलर, म्हणजे माल खूप पकडून राहिली वाडी, माल चांगला पकडून राहिली, फूल वगैरे चांगले आले। हा, नाही तर मागच्या जे वातावरणामध्ये म्हणजे डिसेंबरच्या पिरियडमध्ये जो वातावरण जो खराब झाला होता, वाडीच खराब होतं, तर ऑलरेडी वाडीच खराब झाली असती, बरोबर आहे। पण तुम्ही उपजाऊ वर्धक जमिनीमध्ये ड्रीपच्या माध्यमातून दोनदा दिल्यामुळे झाडावरती कुठल्या प्रकारचा वातावरणाचा किंवा फंगल इन्फेक्शनचा कुठलाही अटॅक झालेला नाही, बरोबर आहे की नाही? म्हणजे मुडकूचा जो अटॅक होता तो अटॅक पण नाही आलेला आहे की नाही? तर आणि जी तुम्ही फवारणी मारली, या फवारणी मारल्यामुळे मालामध्ये पण बडक म्हणजे वाढ झाली, झाडावरती चांगला फ्लॅश आला। आजच्या तारखेला जर पाहतो म्हटला तर झाड अगदी हिरवकंच गार आहे की नाही? म्हणजे खऱ्या अर्थाने तुम्ही TSR गो ऑर्गॅनिक प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून जे तुम्ही रुपेशजी भावने आणि आपले विवेकजी भावने यांच्याकडून जे तुम्ही प्रॉडक्ट जे घेतले आणि ते जे वापरले, तर ते वापरल्यामुळे खरंच तुम्ही समाधान करा का? समाधान पक्का। तर इतर शेतकऱ्यांनी सुद्धा असं, जैविक शेती ही आज काळाची गरज आहे आणि जैविकच्या माध्यमातून जर कुठल्याही प्लॉटवरती जर शेतकऱ्यांनी जर वापरले तर चांगल्या पद्धतीनं उत्पन्न मिळू शकते, याकरिता तुमचा मोबाईल नंबर सांगा। 99-23-21-90-25 99-23-21-90-25 90-25 धन्यवाद।